पकडता करता पिठाचा हात घेऊन मी गेले. दार उघडलं, तुम्हाला व्हिडिओ दाखवते पुढचा. पुढं काय झालं ते तुम्हीच बघा. दार उघडलं, व्हिडिओ तिथं कॅमेरा लावला आणि त्या माणसाला मी हाकसुद्धा मारली, तर तो माणूस तेवढ्यात गायब झाला. ही माहीला इकडं बोल केली खेळायला, तर ही माही काय करती, बाहेर बाहेर खेळती बाहेर. हो का स्वयंपाक मी असं सारखं वेळ ठेवून गेले होते, चपात्या फक्त केलेल्या, अजून भाजी बनवायची मला. अशी लोक असतात का नाही, त्यामुळे मी दार कुणासाठीही उघडत नाही. कॅमेरा लावायचा, ओळखीचा आवाज असेल तर उघडायचा, नसेल तर उघडत नाही मी दरवाजा. नाहीतर ह्यांनी तर इथं असतेतच आहे, चौकातच असतात इथं. एवढं काही टेन्शन नाही बरं का मला, पण अशी लोक असतात काय काय, हे फक्त मला सांगायचं आहे. म्हणून ना मी कुणासाठीच दार उघडत नाही. हे पत्र्याचं शेड त्यासाठीच मारून घेतलं होतं, पण आता पक्क्या भिंती झालेल्या आहेत त्या. हे पत्र्याचं शेड आहे ना, त्यासाठी मारून घेतलं होतं, कारण एवढ्या एवढ्या घरात माईला लहानपणी खेळता येत नव्हतं. एवढ्या एवढ्या घरात माईला लहानपणी खेळता येत नव्हतं. आणि विषय म्हणजे आमचं जे सासर होतं ना, ती पण म्हणजे असं थोडं ह्याच्यावानी करायचं ना, आता वारल्या ते आता नाही ते मग ती काही पण असं फेकूनही घालायचं इकडं तिकडं, कुठं काट्या फेक, कुठं दांडक्या फेक, कुठं काय जी घोल ती फेकायचं असं. त्यामुळं त्या ती पण एक भीती होती की लागायचं बिगायचं कुणाला. आम्ही इथं दारात झोपायचं दोघी जणी, मग भीती वाटायची ती. अण्णा असं फिरायचं इकडून तिकडं, अण्णा म्हणजे सासरं. लय दिवस झालं व्हिडिओमध्ये की मला लई जण विचारते ते की को मला अण्णा म्हणजे कोण, अण्णा म्हणजे कोण. तर अण्णा म्हणजे माझे सासरे, मी त्यांना अण्णाच म्हणते. तर ना त्यांनी अण्णा पण असं फेकायचं बरं का, असं काय बी आणायचं फेकून अण्णाचं थोडंसं, म्हणजे जसं जसं उतरतं वय लागलं ना तसं तसं माणसाला त्रास होत जातो. आणि अण्णा असं काय पण फेकून घालायचं. अण्णा कधी जेवायच्या ताटात जरी काय म्हणजे शेंगदाणंही असं थोडं मोठं जरी दिसलं का नाही, तरी ते अण्णा फेकून द्यायचं असं बाहेर, असं फेकायचं सगळं फेकायचं. इतकं येण्यावणी करत होतं. आणि त्यामुळं ही शेड मारून घेतलं पत्र्याचं, कारण की भीती वाटायची नाही. कधी खेळायची चुकून एखादा दगड म्हणा, लाकूड म्हणा, अण्णाने आव चुकून फेकलं, तसं तर त्यांना समजतच नव्हतं काही, त्यांची काही चुकीच नाही नव्हती त्याच्यात. पण चुकून आव चुकून जर लागलं खेळत खेळत, तसं तर आवाज दिला का नाही हिनी, मग गप बसायचं, शांत बसायचं. माहीने आवाज दिला, अण्णा गप बसा म्हणलं का नाही, मग गप बसायचं. तसं तर त्यांचं व्हिडिओ माझ्याकडं सगळं होतं बरं का, आणि दिसत नव्हतं सासऱ्याला माझ्या. तर ना त्यांचं व्हिडिओ होतं माझ्याकडं सगळं, पण ती दुसऱ्या मोबाईलमध्ये होतं. ती मोबाईल फुटून गेला, तुटून गेला, सगळा गेला ती मोबाईल. ना तुम्हाला व्हिडिओ मी आत्ता दाखवला असतं. एवढं डोक्यात कुठं होतं माझ्या की यूट्यूब चॅनल मला चालू करायचं आहे. तर माहीनं जरी आवाज दिला ना, अण्णा गप्पा म्हणलं ना, तर अण्णा गप्प बसायचं. पण ती होतं ना त्यावेळेस वेगळंच वाटायचं, कारण सारखं यायचं जायचं बाहेरनं, भीती कशाचीच वाटत नव्हती. आणि आता अण्णाला जाऊन 2-2.5 वर्ष होऊन गेलेत. म्हणजे माझं चॅनल ओपन व्हायच्या अगोदर अण्णा मारलेलं आहे, तर माझ्या चॅनलच आता 3rd वर्ष चालू झालं असेल. तर त्यामुळे भीती वाटती, आणि म्हणून मी दरवाजा उघडत नाही. आणि म्हणून आता पक्क्या भीतीचं बांधकाम झालेलं आहे आपलं, सगळं काही टेन्शन नाही आता. पहिलं म्हणजे असं बांधकामाची जी चाळण असती ना, ती चाळणीचा दरवाजा केलेला होता, तेवढीच कडी होती. त्यावेळेस नाही एवढंही वाटलं काय, पण माणसं कशी असतात माहीत आहे का, बोलवतात आपल्याला आणि निघून जातात, अशी करतात माणसं. म्हणून मी एकतर हलत नाही कुठून, हलले तर कॅमेरा लावला होता. तुम्ही बघा व्हिडिओ पुढचा सगळा आणि मग मला कमेंट करून सांगा.
और उसकी माँ उसके बेटी को बहुत मारी थी, बहुत मारी थी। और उसकी माँ हंस हंस के पेट दुखे वो दुखे दुखे हंस रही थी। और एक दिन उसने माँ ने सिलाई मशीन को जीत लिया था, इसलिए उसने बिशिन वो लगाई थी और बिशी लगाई थी और बिशिन लगाई थी ना। हाँ, और इस बिश